नमस्कार, मी सुरभी. शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. तिहेरी तलाक दिल्यास तुरुंगवास, मंत्रिमंडळाकडून अध्यादेशाला मंजुरी. मध्य रेल्वेवर अनंत चतुर्दशी पर्यंत विशेष रात्रकालीन लोकल. सरकारचा डीजेला जोरदार विरोध, न्यायालयाने निकाल राखून ठेवला. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, गेल्या 24 तासात तिघांचा मृत्यू. आणि पालघर मधील विक्रमगड मध्ये आदिवासी विकास विभागात पीडब्ल्यूडीचा अजब कारभार, कामे गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर. आता पाहूयात सविस्तर वृत्त. मोदी सरकारने 3 तलाकवर कायदा बनवण्यासाठी अध्यादेशाचा मार्ग निवडला आहे. केंद्र सरकारने 3 तलाक अध्यादेशाला मंजुरी दिली असून कॅबिनेट मध्ये झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मोदी सरकार या प्रश्नाचं राजकीय भांडवल करत असल्याचं काँग्रेसने म्हटलंय. मोदी सरकार मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकीय मुद्दा बनवण्याच्या प्रयत्नात आहे, असं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाल यांनी म्हटलंय. 3 तलाकचं विधेयक राज्यसभेत अडकल्यानंतर केंद्र सरकारने अध्यादेशाचा पर्याय निवडला. लोकसभेत यापूर्वीच 3 तलाकच्या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. गौरी विसर्जनानंतर मुंबईत गणपतीच्या दर्शनासाठी फिरणाऱ्या भक्तांच्या संख्येत वाढ होताना दिसते. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर रात्रकालीन विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशी म्हणजेच 23 सप्टेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट आणि विरार स्थानकांदरम्यान 8 लोकल फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. गणेशोत्सवात मध्य रेल्वेतर्फे 18 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत CSMT ते कल्याण मार्गावर विशेष लोकल धावणार आहे. ही लोकल CSMTहून मध्यरात्री 1:30 सुटेल. कल्याण स्थानकात मध्यरात्री 3 ती लोकल पोहोचेल. विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहे, असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितलं आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेटहून विरारकडे जाणारी पहिली विशेष लोकल अनंत चतुर्दशीच्या रात्री 1:15 सुटेल. दुसरी विशेष लोकल 1:55 तर तिसरी विशेष लोकल 2:25 आणि शेवटची विशेष लोकल 3:30 सुटेल. मध्य रेल्वेच्या रात्रकालीन विशेष लोकलमुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या भक्तांना दिलासा मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. गणेश उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये DJ अथवा डॉल्बी वाजणार की नाही याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. दरवर्षी गणेश उत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकांमधील मोठे मोठे DJ वाजवले जातात, त्याने मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. मात्र यंदा राज्यभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नोटीस पाठवून DJ आणि साऊंड स्पीकर्स गोदामे गणेश उत्सवापर्यंत सील केली होती. ऐन सणासुदीच्या दिवसात पोलिसांकडून अशा प्रकारे कारवाई होत असल्याने आणि अघोषित बंदी घातली जात असल्याने साऊंड सिस्टीम चालक आणि मालकांची संघटना असलेल्या प्रोफेशनल ऑडिओ अँड लाइटिंग असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने साऊंड सिस्टीम मालकांना तात्पुरता दिलासा देण्यास नकार दिला होता. सण उत्सव येत राहतील, पण त्यातून होणाऱ्या गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून दुर्लक्ष करू शकत नाही, असं न्यायालयाने सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने 3 मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 23 जणांचा बळी गेला आहे. शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरू असताना या गणेशोत्सवावर स्वाईन फ्लूसह साथीच्या आजारांचे सावट आले आहे. हवामानात झालेल्या बदलांमुळे गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जुलै महिन्यापासून हा आजार अधिक बळावला आहे. गेल्या 1.5-2 महिन्यात जिल्ह्यात स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने 20 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 100 हून अधिक रुग्णांना लागण झाली आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या 18
तर जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमध्ये 35 रुग्णांवर उपचार चालू आहेत. FDA निर्बंध हटवण्यात आल्याने मेडिकल स्टोअर्समध्ये औषध साठा उपलब्ध झाला असून जिल्हा रुग्णालयात 40,000 अधिक टॉमीफ्ल्यूच्या गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयातही या गोळ्यांचा पुरवठा केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक. पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये आदिवासी विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा गजब कारभार बघायला मिळत आहे. तालुक्यात झालेल्या 304 कामांपैकी 108 कामे गायब असल्याचा धक्कादायक प्रकार अहवालातून समोर आला आहे. पाहुयात या संदर्भातील ही बातमी. विक्रमगड तालुक्यातील अनेक रस्ते, विहिरी आणि मंगल कार्यालय ही प्रकल्प नसल्याची अथवा गायब झाल्याची बाब समोर आली आहे. आदिवासी विभागामार्फत करण्यात आलेल्या कामाचा लेखाजोखा भ्रष्टाचाऱ्यांच्या पिंजऱ्यात अडकलेला दिसतोय. ही कामं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आणि पाणी पुरवठा विभाग यांच्याकडून करण्यात आली. गेली अनेक वर्ष हे प्रकरण भ्रष्टाचाराचा विषय बनत चाललं असताना तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी नोव्हेंबर 2016 पालघर जिल्ह्यातील योजनेअंतर्गत 2012-2015 या दरम्यान केलेल्या कामाची पाहणी आणि चौकशी करून अहवाल देण्याचे काम मुंबई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला दिले. या संस्थेने पाहणी करून 13 एप्रिल 2017 रोजी पहिला अहवाल सादर केला. तसेच 18 ऑगस्ट 2017 रोजी दुसरा आणि 11 जुलै 2018 रोजी तिसरा अहवाल सादर केला. प्रकल्प अधिकारी जव्हार यांच्याकडे हा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात सादर केलेली माहिती धक्कादायक आहे. 13 एप्रिल 2017 अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी तब्बल 6 महिन्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याचा खुलासा मागितला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणताही खुलासा मिळाला नाही. त्यानंतरही अधिकारी गप्प बसले होते. त्यानंतर परत तब्बल 9 महिन्यांनंतर खुलासा मागितल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने उत्तर पाठवले. तत्कालीन बेजबाबदार उपअभियंता आणि शाखा अभियंता यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. ही कामं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच झालेली आहेत, परंतु आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी पाहणी आणि कामाची शहानिशा करून रक्कम अदा करायची असते. या अहवालात अनेक कामे झाली नसल्याचे समोर आले आहे. प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचा देखील भ्रष्टाचारात समावेश असल्याचं समोर येत आहे. आदिवासी प्रकल्प आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अशा अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. कराड येथील गुरुकुलसाठी बंडा तात्या कराडकरांनी कुठला निधी वापरला याचा त्यांनी खुलासा करावा असे आव्हान कराडकर मठाचे मठाधिपती बाजीराव मामा कराडकर यांनी पत्रकार परिषदेत दिले. जयवंत पिसाळ यांचा पंढरपूरमध्ये विधी करणार असल्याचे त्यांनी जाहीर का केले नाही असा सवाल करत माझा भय्यू महाराज करण्याचे कारस्थान बंडा तात्या आणि विश्वस्त हे करत आहेत असा आरोप त्यांनी केला. येथील कराडकर मठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कराड तालुक्यातून 1,00,000 रुपयाचा निधी त्या ठिकाणी बंडा तात्यांनी नेलेला आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी निधी कमी पडतोय. विश्वस्तांच्या कडून 25,00,000 रुपये त्या गुरुकुलसाठी दक्षिणा स्वरूपात बंडा तात्यांना दिले. बंडा तात्यांनी ते पैसे घेतले आणि या रणांगणामध्ये माझ्या विरुद्ध कंबर कसून प्रचार त्यांनी चालू केलेले. कंबर कसून चालू प्रचार चालू केलेले हेच कारण, याच्यापेक्षा वेगळं कारण नाही. गेली 30-40 वर्ष बंडा तात्या कराडकर आणि माने गुरुजींचं सर्पमुंगसाचं वैर एका रात्रीत कसं काय संपलं याचा खुलासा दोघांनीही आजपर्यंत केलेला नाही, दोघांनीही केलेला नाही. याचा खुलासा एकच आहे की 95% जनतेला हे मान्य नाही. सर्व जनतेला बंडा तात्याने अंधारात ठेवलं आणि हा विधी मोजक्या लोकांना घेऊन पंढरपूर या ठिकाणी केलेला आहे. हा विधी कोणालाही मान्य नाही हे लक्षात घ्या. मठाच्या परंपरेनुसार आजपर्यंत सर्व मठाधिपतींची विधी हे करार या क्षेत्री झालेले आहेत. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, कराड. बीड येथे समता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 29 सप्टेंबरच्या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्याय विरोधात लढा देण्यासाठी आणि ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी
दिनांक 29 सप्टेंबर रोजी 4 वाजता शिवाजी महाराज क्रीडा संकुल बीड येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हा आयोजित समता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 29 सप्टेंबरला होत असलेल्या समता मेळाव्याच्या तयारीचा आराखडा आणि नियोजन आखण्याकरता आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यकर्त्यांना सूचित करण्यात आले आहे की माजलगाव येथून जास्तीत जास्त समाज बांधवांनी मेळ्याला हजर राहावे असे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांनी आवाहन केले आहे. फुले समता परिषद बीड जिल्हा आयोजित एक समता मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून एक ओबीसीची जनजागृती व्हावी यासाठी या मेळाव्याचं आयोजन आहे. आदरणीय आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब हे अडचणीच्या काळात जवळपास 26 महिने जेलमध्ये होते. या सरकारने जाणून बुजून त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. कुठलंही पुरावे त्यांना आत्तापर्यंत सापडलेले नाहीत, तरी त्यांना 26 महिने जेलमध्ये राहावं लागलं आणि त्या माध्यमातून 26 महिने ओबीसीवर जे अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, ओबीसीचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. म्हणून आदरणीय भुजबळ साहेब 26 महिन्यानंतर बाहेर आल्यानंतर ते डायरेक्ट जनतेमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न ऐकून घेणार आहेत आणि या ओबीसींच्या जनजागृती म्हणा किंवा महात्मा फुले समता परिषदच्या बैठका म्हणा किंवा सर्वसामान्य लोकांना भेटीगाठीसाठी म्हणा 29 तारखेपासून राज्यव्यापी दौरा बीड येथून या ठिकाणी सुरुवात करीत आहेत. म्हणजे ओबीसीवर जे काही अलिगेशन होत आहेत सध्या किंवा UPSC MPSC मध्ये ओबीसीच्या जागा गोठल्या जात आहेत, त्याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद झालेली आहे, जात नाही जनगणना ही लागू करू असं आता गव्हर्नमेंटने सांगितलं असलं तरी इलेक्शन पुढचंही तात्पुरती त्यांची घोषणा आहे. म्हणून ह्या ज्या काही ओबीसीच्या अडचणी आहेत किंवा प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आणि 29 तारखेला म्हणजे ओबीसीचा आमचा देव म्हणायला काही हरकत नाही, आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी 29 तारखेला बीड शहरात येत आहेत. म्हणून संपूर्ण बीड जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक येते आणि आज माजलगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी एक भुजबळ साहेबावर प्रेम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक होती आणि या तालुक्यातून कमीत कमी 8 ते 10 हजार लोक त्या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे बीड. राज्यात खळबळ माजलेल्या किनवट गोकुंदा येथील मयत सुरेख राठोड यांच्या क्रूर हत्येची चौकशी CID मार्फत करावी अशी विविध मागण्यांसाठी गौर सेनेच्या वतीने नांदेड किनवट राज्यमार्गावर रास्ता रोको करण्यात आला. किनवट गोकुंदा येथील शांती निकेतन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांची 23 ऑगस्ट 2018 रोजी भरवस्तीत सेवा सदन या निवासस्थानी अमानुषपणे धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. पाषाण हृदयाच्या अंगावर सुद्धा शहारे उमटावेत अशाच क्रूर हत्येचे स्वरूप असताना देखील त्यात अधिकची भर म्हणून किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी आरोपी विजय राठोड आणि वैशाली माने यांनी संगनमत करून कट रचून हा खून केला आहे असे फिर्यादीमध्ये नमूद असताना देखील वैशाली मानेला अटक न करता उलट तिला अभय दिल्याप्रकरणी विकास पाटील यांना निलंबित करून विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राठोड यांनी यावेळी केली. दुसरी गोष्ट त्यांना निलंबित करायला पाहिजे पण त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे. आज बऱ्याच पोलीस स्टेशन मधून मला फोन आलेला आहे, सांगितलं आज करू नका, बंद करू नका, रास्ता रोको करू नका, काय विकास पाटलाला वाचवण्यासाठी का? म्हणजे विकास पाटील तुमच्या प्रशासनातला आहे, विकास पाटील तिथं सहकार्य केलेलं आहे, म्हणजे तुम्ही आरोपीला सहकार्य करण्याचं काम भूमिका तुम्ही घेतलेली आहे का? तुम्ही जे ज्या पदावर आहात तिथं त्या पदावर असताना तुम्ही निष्पक्षपातीपणे भेदभाव न करता आरोपी असेल अटक करा, तो दोषी असेल तर कोर्ट त्याला शिक्षा देईल, नसेल तर कोर्ट आहे ना त्यांना सोडायला. शालिनी प्लस साठी गौतम कांबळे नांदेड. वर्धा मधील कारंजा तालुक्यात सोयाबीन पिकावर करपा रोगाचे आक्रमण झाले आहे, त्यामुळे हाताशी आलेले पीक जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कित्येक गावातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर करपारोग आल्याने हाताशी आलेलं पीक जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे बळीराजा चांगलाच चिंतेत पडला आहे. यावर्षी कापूस सोयाबीन या पिकांवर खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खर्च केला असताना हाताशी आलेले हे पीक सोयाबीन डोळ्यासमोर नष्ट झाल्याने बळीराजावर खूप मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. कृषी अधिकारी यांच्याकडून या प्रभावित पिकाची पाहणी करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. अशा कृषीप्रधान देशात शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतात. पण याच शेतकऱ्याला अशा आर्थिक संकटाला बळी पडल्यास या बळीराजाला वाली कोण असा मोठा सवाल निर्माण झाला आहे. शालिनी प्लससाठी विलास नवघरे, वर्धा. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे नजरेस पडलेल्या वाघाचा संचार आता वरोरा तालुक्यात सुरू झाला आहे. या वाघाने वनविभागाला जेरीस आणले आहे. वनविभाग आणि वन्यजीव प्रेमींचा मुक्काम आता वरोरा तालुक्यातील आसाळे येथे आहे. चंद्रपूर वीज केंद्र, साखरवाही, भद्रावती, वरोरा या मार्गाने आक्रमण करत असलेल्या वाघाचा संचार सुरूच आहे. गेल्या 11 दिवसांपासून वनविभाग या वाघाला जंगलामध्ये पिटाळून लावण्याचे अथक प्रयत्न करत आहे. पण हा वाघ आपले वनक्षेत्र सोडून शेतशिवारामध्ये वावरत असून शेतकऱ्यांमध्ये या वाघाची दहशत निर्माण झाली आहे. सध्या याचा मुक्काम बांद्रा गावापासून आसाळा येथे झाला आहे. हा वाघ 2 वर्षाचा असून शांत स्वभावाचा असल्याचे वनविभागाकडून कळले. त्यामुळे अजूनपर्यंत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. याचाच फायदा घेत गावातील युवक सेल्फी काढण्याच्या नादात वाघाजवळ जात आहे. मात्र हा वाघ मनुष्यापासून लपण्याचा प्रयत्न करत आहे. हा वाघ शेतशिवारात जात असल्यानं शेतामध्ये पिकांचे संरक्षण करण्याकरता जिवंत विद्युत तारेचे प्रवाह शेतकरी लावत असतात. त्यामुळे या वाघाला धोकासुद्धा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे वनविभाग या वाघाला आपल्या वनक्षेत्रात नेण्याचा अथक प्रयत्न गेल्या 11 दिवसांपासून करत आहे. स्थानिक वन्यजीव संस्था वनविभागाच्या प्रयत्नात साथ देत आहे. त्याच्यानंतर आम्ही वनविभागासोबत खैरगावहून जसा निघला तो बांद्राला 4:30 ते 5 दरम्यान एक गायची शिकार केली. त्यांनी तिथे आमचं गावापासून त्या वाघाला दूर करण्याचं काम चालू झालं 6:00 दुसऱ्या दिवशी. त्याच्यानंतर आम्ही ते किल त्या वाघाला खाऊ दिली. त्याच्यानंतर संध्याकाळी त्या वाघाने ते किल पूर्ण खाऊन बांद्रा हे गाव सोडून आसाळा या गावाकडे प्रस्थान केलं. आता जवळपास बांद्र्यापासून आसाळाचं जे शिवार आहे 5 किलोमीटर दूर हा वाघ या झुडपामध्ये थांबून आहे आणि त्यांचं आम्ही संरक्षण करतो. तसेच आसाळा गाव, बोरगाव गाव आणि बांद्रा गावातले काही लोक ग्रामस्थ आम्हाला सपोर्ट पण करत आहे आणि थोडीशी अडचण पण आम्हाला जाणू लागली आहे. कारण त्यांचा जंगलाकडे प्रस्थान करण्यासाठी खूप फास्ट काम होऊन राहिलं आहे. त्याला मधामधात रेस्ट देणं हे अत्यंत आवश्यक आहे. तो गरम असल्यामुळे त्याला रेस्ट घेणे वाघाला खूप आवश्यकता आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. गणेश उत्सवाचा आनंद राज्यातील सर्व जनता घेत आहे. या ड्युटीवर असलेले कर्मचारी देखील मागे नाही. भिगवण पोलिसांनी आज 7व्या दिवशी अतिशय आनंदात पोलीस स्टेशन मध्ये बसवलेल्या गणपतीचे विसर्जन वाजत गाजत केले आहे. अतिशय आनंदात विसर्जन मिरवणुकीत सर्वच पोलिसांनी सहभाग घेऊन भिगवणच्या मुख्य बाजारपेठेतून गणेशाची मिरवणूक काढली आणि आपल्या आवडत्या गणेशाला निरोप दिला. पोलिसांचा झिंगाट डान्स बघताना ग्रामस्थांची आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली. सतत जनतेला बंदोबस्त देणाऱ्या आणि शिस्त लावायचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना नाचताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सवाचा आजचा 7वा दिवस. 7व्या दिवशी काही ठिकाणी गणपतीचे विसर्जन केले जाते. भिगवण पोलिसांनी आपल्या गणपतीचे विसर्जन केले. मात्र या विसर्जनावेळी पोलीस नाचण्यात दंग तर भिगवणकर जनता बंदोबस्तात असे चित्र दिसून आले. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. केंद्रीय पुरवठा खात्याकडून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीला मंदिर जीर्णोद्धारासाठी हिरवा कंदील मिळाला आहे.
देवस्थान विकासासाठीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने गेल्या वर्षभरामध्ये केंद्रीय पुरातत्व खात्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय पुरातत्व खात्याने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पत्र लिहिलेलं आहे की केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येत नाही आणि त्यामुळं केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आता हाती घेऊ शकते. राज्य पुरातत्व खात्याकडून सुद्धा आम्ही मार्गदर्शक तत्व मागवलेली आहे आणि त्यामुळे अनेक दिवसापासून जीर्णोद्धाराचं काम जे प्रलंबित होतं ते जीर्णोद्धाराचं काम आता आपण मोठ्या प्रमाणावर चालू करणार आहोत. जीर्णोद्धाराचं काम हाती घेत असताना जगामधले जे जुने मंदिर आहेत त्याच्यापैकी विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे जुनं मंदिर आहे आणि त्यामुळं वर्ल्ड हेरिटेज साईट आपलं मंदिर आणि परिसर बनावा याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आमचा चालू आहे. राज्याचे प्रमुख आदरणीय श्री देवेंद्र दादांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेळेला ह्या विषयावर सखोल चर्चा झालेली आहे आणि त्यामुळं सगळ्या गोष्टींचा आम्ही आता तिथं विचार करून 10व्या शतकामध्ये आपण असल्यासारखी परिस्थिती मग मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण जणू 10व्या शतकामध्येच आहे. वाळवंट परिसरामध्ये फिरत असताना आपण 1000 वर्ष आधी या परिसरामध्ये आलेलो आहे असं एक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनानं बारकाईनं आता आम्ही एक प्लॅन तयार करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मंदिराचं फ्लोरिंग असेल त्याबरोबर जी काही छोटी मोठी डागडुजी करायची असेल ती डागडुजी असेल या सगळ्या गोष्टी करून एक जुना त्याला रूप यावं अशा दृष्टीनं आता मंदिर समिती जोमानं काम करणार आहे. अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मालिका चित्रपट आणि नाटक अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनय कौशल्याचा ठसा उमटवला आहे. मात्र आता ते दोघं होम स्वीट होम या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 28 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीत मृणाल कुलकर्णी यांची प्रदीर्घ कारकीर्द आहे. छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हिंदी आणि मराठी रंगभूमीवर सुद्धा सुमित राघवनचे महत्वपूर्ण योगदान आहे. हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत त्याने साकारलेली साहिलची भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. होम स्वीट होम या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन मोठे कलाकार एकत्र येणार आहेत. त्यांची केमिस्ट्री बघणे हे प्रेक्षकांसाठी निश्चितच औत्सुक्याचे ठरणार आहेत. तसेच मोहन जोशी आणि सुमित राघवन हे सुद्धा मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 80च्या दशकात एका मालिकेत त्यांनी एकत्र काम केले होते. घर आणि घरातील माणसांच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारा होम स्वीट होम हा चित्रपट घराविषयीच्या अनेक रंजक कल्पना आणि भावनाप्रधान घटनांचा साक्षीदार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. वर्धामधील वायगाव येथे भोंदूगिरी करून लाखोची माया गोळा करणाऱ्या शंकर बाबाचा अनिष्ट कार्यकर्त्यांनी भांडाफोड केला आहे. शंकर वरघणे या भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे. समुद्रपूर तालुक्यातील वायगाव येथे करणी उतरवण्यासाठी 10,000ची मागणी करून पैसे न दिल्यास दैवी शक्तीने मूठ मारून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अट्टल भोंदू बाबाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि गावातील युवकांनी पुढाकार घेत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अटक केली आहे. शंकर वरघणे उर्फ शंकर बाबा असे भोंदू बाबाचे नाव आहे. शंकर वरघणे वरोरा तालुक्यातील लाडकी येथील रहिवाशी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गावातील एका रुग्णाकडून उपचार करण्यासाठी पैशांची मागणी केली आणि जादूटोणा करण्याची धमकी दिली. शेवटी बाबाला कंटाळून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे त्यांनी तक्रार दिली. समितीचे तालुका संघटक प्रफुल्ल कुडे आणि युवा तालुका संघटक संजित ढोके यांनी बाबांची सत्यता पडताळणी केली. बाबांच्या भोंदूगिरीची चित्रफिती बनवण्यात आली. त्यानंतर अखिल भारतीय अन्निसचे जिल्हा संघटक पंकज वंजारे, आकाश जयस्वाल यांच्या मदतीने पीडित व्यक्तीने पोलिसात तक्रार केली. ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पराडकर,
उपनिरीक्षक माधुरी गायकवाड यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने भोंदूबाबाला महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा अधिनियम 2013 या कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. घटनास्थळावरून बाबाचे पूजेचे साहित्य, कोरे प्रिस्क्रिप्शन पेपर, रोख रक्कम, बँकेचे पासबुक आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. दिनांक 17 सप्टेंबर 2018 रोजी पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे तक्रारदार नामे गंगाधरराव कळमकर हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी तक्रार दिली की मागील काही महिन्यापासून त्यांना ताप येऊन त्यांची प्रकृती बरोबर राहत नसल्याने त्यांनी बहुतेक डॉक्टर यांच्याकडे उपचार केले, परंतु प्रकृतीत फरक पडत नसल्याने त्यांना वायगाव हदे येथील शंकरबाबा वर्गने हे उपचार करतात अशी माहिती मिळाल्याने ते उपचाराकरता त्यांच्याकडे गेले. त्यावेळी शंकरबाबा उर्फ शंकर वर्गने यांनी नाडी तपासून त्यांना तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे आणि करणीचा उतारा करण्याकरता तुम्हाला 10,000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले, परंतु त्यावेळी सदर तक्रारदार यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी ते परत गेले. काही दिवसानंतर त्यांच्याकडून पैशाची जुळवाजुळव न झाल्याने त्यांनी परत शंकरबाबा यांच्याकडे जाऊन तुम्ही करणी काढून द्या अशी विनवणी केली. त्यावेळी शंकरबाबा यांनी त्यांना माझ्यात दैवी शक्ती असून मी तुझ्यावरील उतारा काढण्याकरिता देवांना बोलवलेलं आहे आणि तू जर मला पैसे दिले नाही तर मी तुझ्यावर करणी करून तुला मारून टाकेल अशी धमकी दिली. याच्याकडे जे जे व्यक्ती यायचे त्यांना दारूची मागणी करायचा, एका कागदावर सगळ्या साहित्याची तो लिस्ट लिहून द्यायचा, त्या लिस्टमध्ये दारूचा उल्लेख आहे अशा काही चिठ्ठ्या पोलिसांच्याही हाताशी लागलेल्या आहेत आणि एकंदरीत याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही पोलिसांना करतो अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडनं की याची सखोल चौकशी व्हावी आणि सोबतच स्थानिक नागरिकांचं आणि काही ज्यांच्याकडे हा गेला होता किंवा जे लोक याच्याकडे आले आणि काही प्रॉब्लेम क्रिएट झाले त्यांच्याशी जेव्हा आम्ही पर्सनली जाऊन, कारण आम्ही 2.5 वर्षापासून या बाबाच्या मागे होतो, याचा तपास काढत होतो, प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत होतो, तर त्यांनी आम्हाला अशा गोष्टी सांगितल्या की काही मांत्रिकसुद्धा हा बाहेरून आणायचा, जसं एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या स्पेशलिस्ट डॉक्टर बोलावला जात असतो त्या पद्धतीने हा दुसऱ्या ठिकाणून दुसऱ्या गावातून हा दुसरा मांत्रिक बोलवायचा आपल्याकडे. तर याच्यासोबत जेवढेही मांत्रिक जुळलेले आहेत त्यांची ते सगळी लिंकची पायामुळं खोदून काढावी पोलिसांनी अशी आम्ही मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडनं पोलिसांना केलेली आहे. समुद्रपूर पोलीस पूर्ण सहकार्य करीत आहेत आणि सखोल चौकशी ते करते अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. त्याच्यावर तो औषधी देते लोकांना बांधणी करू त्या का शेताच्या किंवा माणसाच्या किंवा बाईच्या असा काही करते का? नाही. असा काही प्रकार होतो का? नाही हो. नाही हो. त्याच्यावर औषध दिले का लोकांना? औषध वैद्यनाथची दिली. वैद्यनाथची औषध दिली. बाकी घर बांधणे असा धागादुरा धागादुरा दिला का? हा धागा दुरा देतो. लिंब लिंब देतो. हे सगळं खोटे का बाबा? समजा तुला काही विद्या आहे का तशी? नाही सर. नाही सर. लोकांना फसवलंस का तू? हो सर. आता मग किती लोकांना फसवलं? आता नाही सर. तरी अंदाजी 1,000 रुपये. किती पैसे घ्यायचे आपण पेशंटकडून? पेशंटकडून जे देईल ते घेतो सर. म्हणजे मोठी मागणी करत नव्हते का? नाही सर. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. महाराष्ट्रातील ख्यातनाम लोकदैवत आणि कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवशंकर अवतारीत जेजुरी गडावर अद्याय गणपतीचे अनेक रूपे शिल्प दिसून येतात. जेजुरी गडाच्या पायथ्यापासून जागोजागी असलेल्या अनेक मंदिरे आणि त्यांचे प्रवेशद्वार तत्कालीन इतिहासापासूनच सजलेली आढळतात. श्री गणेशाचे प्रथम वंदन करूनच श्री खंडेरायाच्या दर्शनाला जाता येते. येथे गडाच्या मुख्य देऊळवाड्यात महत्वपूर्ण विविध आकाराच्या आणि ऐतिहासिक घराण्यांच्या साक्षी देत असलेल्या आकर्षक दीपमाळा दिसतात. श्री गणेशाची शिल्प तसेच कोरीव मूर्त्या या मांगल्याचे प्रतीक आणि शिवशंभू पुत्र असल्याने खूपच महत्वाचे मानले जाते. इतिहासातील सरदारांच्या काळात खंडोबाला पुत्रप्राप्तीसाठी नवस केला जात असे. वंशाला दिवा मिळू दे, मी तुझ्या मंदिर प्रांगणात दीपमाळा उभी करेल असा नवस त्यावेळी केला जात होता.
आणि नवस्फूर्तता म्हणून दीपमाला प्रथम गणेश शिल्प साकारून उभी केली जात असत आणि म्हणूनच या दीपमाळा आजही त्या गडावर उभारलेल्या बघण्यास मिळतात. याशिवाय जेजुरी गडावरील साक्षी विनायक ही खंडोबा पुराण निर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडतं. सल्याचे पुरावे ग्रंथात मिळतात. पार्वतीने खंडोबा अवतारात ज्याला शंकराची भार्या होईल असे वचन दिले आणि पुढे ज्या बानुबाई म्हणून खंडोबाची दुसरी बायको झाली. परंतु पार्वती म्हाळसा अवतारात हे वचन विसरून गेली. याची साक्ष म्हणून खंडोबाने गणपतीला उभे केले. म्हणून जेजुरी गडावरील गणेशास साक्षी विनायक म्हणून संबोधले गेले आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. म्हणूनच प्रथम साक्षी गणेशाचे दर्शन घेऊनच श्री खंडेरायाचे दर्शन घेतले जाते. याशिवाय जेजुरी यात्रा पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. या संदर्भात खंडोबा आणि मल्लासूर युद्धात मल्ल सेनापती उल्कामुख यास गणेशाने पराभूत केले. यानंतर गडावर गणपतीची स्थापना करण्यात आली. अशा अनेक घटनांचा साक्ष म्हणून गडावर सर्वत्र गणेश प्रतिमा शिल्प आढळतात. बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून जेजुरीचा खंडेराया प्रचलित असला तरी महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीमध्ये आराध्य दैवत हे श्री गणेशाला मानलं जातं. कुठल्याही कामाची सुरुवात कार्याची सुरुवात करताना पहिलं श्रीवंदन श्री गणेश वंदन आणि पूजन होतं आणि त्यानंतर मग पवित्र कामाची सुरुवात होते. या गडाला आणि पायरी मार्ग दीपमाळा वेशीकमानींना अनेक राजे महाराजे सरदार दरकदार मराठीकालीन ऐतिहासिक घराण्यांचा इतिहास आहे. त्यांनी येथे अनेक विविध बांधकामे केलेली आहेत. या बांधकामाची सुरुवात करताना पहिली गणेशाची मूर्ती आपल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर पायरी मार्गावर अनेक ठिकाणी दिसते. खंडोबा गड कोट परिसर आणि पायरी मार्गावर सुमारे 14 ते 15 विविध गणेशांच्या मूर्ती येथे स्थापन केलेल्या दिसून येतात. शालिनी प्लस साठी विजयकुमार हरिश्चंद्रे पुरंदर. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. तिहेरी तलाक दिल्यास तुरुंगवास, मंत्रिमंडळाकडून अध्यादेशाला मंजुरी. मध्य रेल्वेवर अनंत चतुर्दशी पर्यंत विशेष रात्रकालीन लोकल. सरकारचा डीजेला जोरदार विरोध, न्यायालयाने निकाल राखून ठेवला. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा कहर, गेल्या 24 तासात तिघांचा मृत्यू. आणि पालघर मधील विक्रमगड मध्ये आदिवासी विकास विभागात पीडब्ल्यूडीचा अजब कारभार, कामे गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.